मी माझे आणखीन एक गुरु ह्या कार्यक्रमात आहेत, लायन डॉक्टर दीपक शहा. त्यांना मी विनंती करतो की आजचे जे आपले प्रमुख अतिथी आहेत माशेलकर सर, यांच्याविषयी परिचय सर्वांना करून द्यावा. प्लीज डॉक्टर दीपक शहा. धन्यवाद शैलेश भाई. येस, एक तर सर्वप्रथम मी आजच्या शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना, सर्व महनीय व्यक्तींना वंदन करतो, अभिवादन करतो. आज खरोखर माझं भाग्य आहे की भारताचा भूषण अत्यंत महनीय आदरणीय रमेशजी, डॉक्टर रमेशजी माशेलकर सरांचा मला परिचय करून द्यायची संधी मिळालेली आहे. डॉक्टर रघुनाथ माशेलकरांची ओळख करून देण्याची संधी मला मिळालेली आहे. आदरणीय कृष्णराव बेगडे, रामदास अप्पा, शैलेशभाई, सतीशभाई, राजभाई, आपण सर्वांना अभिवादन करून, इथं उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना अभिवादन करून, माशेल सारख्या गोव्यातील अत्यंत छोट्या निसर्गरम्य गावामध्ये 1943 साली ज्यांचा जन्म झाला, त्या रघुनाथजींचं खरं तर पित्याचं छत्र 6व्या वर्षी सरपलं. परंतु त्यांच्या आईचे कष्ट, आईची जिद्द, आईने घेतलेले परिश्रम आणि आईच्या मनामध्ये असलेली इच्छा की माझ्या मुलांनी मोठं व्हावं, माझ्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकावं, ह्या हेतूने आईने माशेल सोडलं आणि खेतवाडी मुंबईला गेले. परंतु ह्या आईचा जो काही विश्वास होता हा सार्थ करण्याचं काम स्वतःच्या परिश्रमाने ज्यांनी पूर्ण केलं ते म्हणजे डॉक्टर रघुनाथजी माशेलकर. 6व्या वर्षीमध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं, परंतु रस्त्यावरती बसून अभ्यास केला, मॅजेस्टिक बुक स्टॉलच्या बाहेर बसून पुस्तकं वाचली आणि त्याच्यातनं स्वतःचं ज्ञान संपादित करून त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून केमिस्ट्रीमध्ये रसायनशास्त्रामध्ये PhD हासिल केली. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक शिक्षक आले, भावे सर असतील, जोशी सर असतील, शर्मा सर असतील किंवा इतर अनेक शिक्षक असतील, त्या सर्व शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रेरित केलं आणि त्यांचा त्यांच्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे ती प्रेरणा घेऊन खूप मोठे झालेले. डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी तर PhD पूर्ण केली तर केली, परंतु स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने रसायनशास्त्रामध्ये एक अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा शोधसुद्धा लावला आणि रिसर्च पण केला. सगळ्यात महत्त्वाची जे आप्पांनी मगाशी उद्धृत केलं ते की भारताचं पेटंट जे काही हळदीचं होतं, बासमती राईचं, ते अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांनी हस्तंगत करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सातत्याने त्यांच्याशी लढून अत्यंत उत्कृष्ट प्रकारे त्या आता बलाढ्य देशाशी लढाई करून सुद्धा डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी हे हळदीचं पेटंट आणि बासमतीचं पेटंट ज्याच्यावरती भारताचा हक्क आहे तो अबाधित ठेवला आणि सर्व भारतीयांची तसं म्हटलं तर सेवाच केली, त्याला काही हरकत नाही. आज सकारात्मक विचार, प्रचंड उजरा सत्र आणि जगविख्यात नामांकित विद्यापीठाकडून 42 जास्ती PhD आणि ऑनर या डॉक्टर सरांना मिळालेले आहेत. मी खरोखर डॉक्टर सर तुमचं अभिनंदन करतो. आपण जगातील अनेक वैज्ञानिक संस्थांचे मानद सभासद आहात, सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहात. औषधापासून खतापर्यंत आणि औद्योगिक रसायनांपासून घरगुती वापरापर्यंतच्या गोष्टीमध्ये आपला सर्व संचार हा सर्वत्र असून आपण सर्वांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करत आहात. आपला अत्यंत सगळ्यात महत्त्वाचा जर काही इक्वेशन असेल तर E=F, म्हणजेच Education = Future. जो मुलगा, जो माणूस अत्यंत शिक्षित आहे तोच उत्तम प्रकारे त्याचं भविष्य घडू शकतो ही आपली धारणा आहे. आपण जगाला नवीन पंचसूत्री दिलेली आहे, चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, वुमन सेंटर्ड फॅमिली, ह्युमन सेंटर्ड डेव्हलपमेंट, नॉलेज सेंटर्ड सोसायटी आणि इनोव्हेशन सेंटर्ड इंडिया. इनोव्हेशन सेंटर इंडिया हे फक्त आपण सांगितलं नाही तर आपण वयोगट 14-20 मधल्या आपण मार्गदर्शन करता आणि स्टार्टअपच्या खाली त्यांना अवॉर्ड्सही देता. म्हणून आपल्या मनामध्ये तो विचार आहे की नुसतं स्टार्टअप इंडिया न राहता भारताचा हा फिनिश अप इंडिया व्हावा, ह्याला खरोखर आपण खूप चांगल्या प्रकारे साथ देऊन मुलांकडनं आणि विद्यार्थ्यांकडनं खूप प्रकारचं चांगलं काम करून घेता. मला असं वाटतं मी इथंच थांबावं कारण की प्रचंड मोठी त्यांची बायोडाटा आहे, परंतु 50 जास्ती अवॉर्ड्सही त्यांना सन्मानित केलेला आहे आणि मी छोटा माणूस त्यांच्याबद्दल काय बोलणार, त्यामुळे मी इथंच थांबतो. परंतु आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला पद्मश्री मिळालेली आहे, ऑलरेडी पद्म आपण पद्मविभूषण आहात. भारताचा सर्वोच्च नागरी सत्कार हा भारतरत्न मिळावा अशी आमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. आणि डॉक्टर अब्दुल कलाम जसे वैज्ञानिक
एक राष्ट्रपती होऊ शकले तसे डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे सुद्धा भविष्यामध्ये राष्ट्रपती व्हावेत ही मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. तर पुन्हा एकदा तुम्हाला अभिवादन करून मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.